राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणं चांगलीच गाजतात. कधी कुठे काय बोलतील याचा नेम नाही. आज सोमेश्वर येथील नियोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी चक्क कार्यकर्त्याला सुनावलं. मला निवेदन दिले, कोणी दिलं परत आता? मला निवेदन दिलेलं, मी बघितलेलं आहे. मला ते मुंबईला इथं मला करता येणार नाही. सोमेश्वर क्रीडा संकुलाची गती देण्याचं करता पाच पाच वेळा मी असा आमदार आहे की घेतलेला कागद फाडून टाकत नाही. प्रत्येक कागद सार्वजनिक कामाच्या करता त्याची नोंद घेत असतो. फार यांना पाठपुरावा केला म्हणजे ह्यांनाच समजतात आम्ही बेअकली आहेत असं समजण्याचं काही कारण नाही. ती पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि जी जी कामं तुम्ही मगाशी मला सुचवलेली आहे त्याच्या आता हे दत्ता दिलीप अंकुशराव त्यांनी एक निवेदन दिलेले सही नाही काय नाही बिन सहीचं निवेदन केराच्या कोपतीत जात कुठे आहेत का ते दत्ता दिलीप सही कोण करायची ज्याचा आहे त्याला. दोन वर्ष कोरोनाचा काळ गेला आता मास्कचं बंधन बंद केलेलं आहे. ऐच्छिक ठेवलेलं आहे हे मास्क. ऐच्छिक लावलं आहे ऐच्छिक माझं मीच लावलेलं आहे. कारण तुम्ही अनेक जण भेटता पुन्हा काही कुठला जमीन प्रसंग येऊ नये म्हणून तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या आणि दुसऱ्याची पण काळजी करा. तो एक आपल्या पुढे पर्याय. कारण तुम्ही बघताय पेट्रोल डिझेलच्या किमती. मी काल रात्री अखिलेश यादव माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश त्यांचं तर एक स्टेटमेंट वाचलं 350 रुपये लिटर ते पेट्रोल होईल असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आता कुठल्या पद्धतीनं त्यांनी विचार केला मला काही माहिती नाही. पण मी त्याच्या खोलात जायचा प्रयत्न करणार आहे. युक्रेन आणि रशियाच्या लढाईमध्ये मात्र पेट्रोलचे दर वाढत आहेत. आपण परवा तुम्हाला आश्चर्य वाटेल मी अर्थसंकल्प सादर करत असताना 1 रुपया टॅक्स तुम्हाला कुणाला लावला नाही. उलट 1,000 कोटी रुपये आम्हाला गॅस मधून टॅक्स मिळायचा तो टॅक्स मी कमी करून टाकला. 17.5-13% वरून 3% वर आणला. 10.5% टॅक्स कमी केला.